फायनान्शियल प्लॅनिंग सेक्शन थर्डचा आपण या ठिकाणी विचार करतो आहे. सेक्शन थर्डमध्ये आपणाला शेअर्स या पॉईंटचा विचार करायचा आहे. शेअर्स रिलेटेड असणारे काही टर्म्स आहेत, त्या टर्म्सचा आपण विचार करतो. त्यामध्ये फर्स्ट टर्म आहे कॅपिटल, ज्याला आपण त्या ठिकाणी भांडवल असा शब्द वापरतो आहे. अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी इज कॉल्ड अ कॅपिटल. जनरली आपल्याला एखादी कंपनी स्टार्ट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला जी अमाऊंट लागते ती अमाऊंट इट मीन्स त्या ठिकाणी त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो आहे. दिस कॅपिटल इज डिवायडेड इन टू स्मॉल इक्वल पार्ट्स. इच पार्ट ऑफ रुपीज 1, रुपीज 2, रुपीज 5, रुपीज 10 और रुपीज 100 एक्सेट्रा. दिस स्मॉल पार्ट इज कॉल्ड द शेअर ऑफ कंपनी. जनरली जे कॅपिटल आहे ते कॅपिटल ही इक्वल पार्टमध्ये डिवाईड केलं, इक्वल स्मॉल पार्टमध्ये डिवाईड केलं जातं आहे. काही वेळेला ते रुपीज 1, रुपीज 2, रुपीज 5, रुपीज 10, रुपीज 100 या पद्धतीने इक्वल पार्टमध्ये ते डिवाईड केलं जातं आहे. आणि इच पार्ट इज कॉल्ड अ शेअर. आता यामध्ये आपण जर विचार केला तर शेअर्स रिलेटेड आणखीन पुन्हा आपण विचार करत असू ना, अ शेअर इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. म्हणजे जे आपलं भांडवल आहे त्याच्यात जे आपण जे इक्वल पार्ट केलेले आहे ते इक्वल पार्ट, त्याला आपण युनिट असं कन्सिडर करूया. स्मॉलेस्ट युनिट इट मीन्स अ शेअर, त्याला आपण म्हणायचं आहे. आता शेअर्समध्ये त्या ठिकाणी उल्लेख असून द व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट विथ अदर डिटेल्स अँड इट इज कॉल्ड अ शेअर सर्टिफिकेट. जनरली आपण जर विचार केला तर जी कंपनी आहे ते कंपनीने जे शेअर्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेले असणार आहेत, त्या शेअर्सशी रिलेटेड आपण विचार केला तर जे शेअर सर्टिफिकेट असते ते शेअर सर्टिफिकेटवर तुम्ही ज्या शेअर जेवढे शेअर्स खरेदी केलेलं असत आहे त्याची माहिती, त्याचबरोबर त्या ठिकाणी किती रुपयाचा शेअर्स खरेदी केला आहे त्याचीही माहिती त्या ठिकाणी दिली जाते. द व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट. जे कंपनीचं सर्टिफिकेट असणार आहे त्याला आपण शेअर सर्टिफिकेट म्हणतो. त्या शेअर सर्टिफिकेटवर त्याची व्हॅल्यू जी आहे ती प्रिंटेड व्हॅल्यू त्या ठिकाणी दिली असते. आणि कंपनीच्या अदर्स डिटेल्स जे असतात त्या डिटेल्ससुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेले असतात. शेअर होल्डर जो शेअर त्या ठिकाणी परचेस करतोय त्याला आपण त्या ठिकाणी शेअर होल्डर म्हणतो. अ पर्सन हूज ओन्स द शेअर इज कॉल्ड अ शेअर होल्डर. इथे रिपीट झालेलं आहे. जनरली आपण जर विचार केला तर शेअर होल्डरचं ज्याला आपण शेअरधारक असा शब्द वापरतोय, ज्या कंपनीचे आपण शेअर्स घेतलेले आहे इट मीन्स त्या कंपनीचे आपण शेअर होल्डर झालो. आता या ह्याच्यामध्ये आपण विचार केला तर जनरली हे शेअर परचेस करण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी आपल्याला एक प्लेस आहे, त्या प्लेसलाच आपण त्या ठिकाणी स्टॉक एक्सचेंज असं म्हणतोय. इट इज अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स टेक प्लेस. जनरली आपण जर विचार केला तर जे आपण शेअर्स आहे ते बाय करणं असू दे किंवा सेल करणं असू दे या दोन्ही प्रोसेससाठी आपल्याला एक प्लेस लागतं. आणि ते प्लेस जे आहे ते प्लेस इट मीन्स त्या ठिकाणी स्टॉक एक्सचेंजच्या मार्फतच आपण या पद्धतीने ते शेअर्स बाय करू शकतो किंवा सेल करू शकतो. इट इज ऑल्सो नोन ॲज द शेअर मार्केट. त्याला शेअर मार्केट असं देखील म्हटलं जातं ऑर स्टॉक मार्केट असं म्हणजे इक्विटी मार्केट ऑर कॅपिटल मार्केट अशा पद्धतीने त्याचा उल्लेख केला जातो. त्याचबरोबर फेस व्हॅल्यू, जनरली आपण त्या ठिकाणी शेअर जे आपण घेतलेलं असणार ते शेअर सर्टिफिकेट आपल्याला जी प्रिंटेड व्हॅल्यू दिलेली असणार त्याला आपण शेअर्स फेस व्हॅल्यू असं म्हणतो. फेस व्हॅल्यू इन शॉर्टमध्ये त्याला एफ यू असं म्हटलं. द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. जे शेअर सर्टिफिकेटवर जी प्रिंटेड व्हॅल्यू असणार त्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो. इट इज ऑल्सो नोन ॲज अ नॉमिनल व्हॅल्यू ऑर प्रिंटेड व्हॅल्यू ऑर पर व्हॅल्यू अशा पद्धतीने त्याचा उल्लेख केला जातो आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यूचा आपण जर विचार केला तर फेस व्हॅल्यू वेगळी असू शकते आणि मार्केट व्हॅल्यू वेगळी असेल. मार्केट जशा पद्धतीने असेल त्या पद्धतीने ती फेस मार्केट व्हॅल्यू ही डिपेंड असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर फेस व्हॅल्यू ही प्रिंटेड जी काय असेल त्या पद्धतीने, काही वेळेला फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू लेस असू शकते, काही वेळेला इक्वलच असेल, काही वेळेला ग्रेटर असेल या पद्धतीनं. द प्राईज ॲट विच द शेअर आर सोल्ड ऑर परचेस इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. जनरली आपण जर विचार केला तर मार्केट व्हॅल्यू इन शॉर्टमध्ये ज्याला आपण एम व्ही असं म्हटलेलं आहे, याच्यामध्ये आपण एखादं शेअर परचेस करत असेल किंवा सोल्ड करत असेल तर त्यावेळेला स्टॉक मार्केटमध्ये जी काही त्याची व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू इट मीन्स त्याला आपण मार्केट व्हॅल्यू असं म्हणतो. मार्केट व्हॅल्यू ही जी आहे ती मग सांगितल्या पद्धतीने तीन पद्धतीनं असू शकते. जनरली मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा लेस असू शकते, तेवढीच असू शकते किंवा त्याच्यापेक्षा ग्रेटर देखील आपल्याला मिळू शकते. त्यानंतर डिविडंड,
ज्याला कंपनी प्रॉफिटमध्ये असते त्यावेळेला या पद्धतीने आपल्याला डिविडंड हा दिला जातोय, तो पर्सेंटेजच्या स्वरूपात असतो. द पार्ट ऑफ अॅन्युअल प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमंग शेअर होल्डर्स इज कॉल्ड अ डिव्हिडंड. जनरली आपण जो शेअर होल्डर असतो त्या शेअर होल्डरला कंपनी जे काही त्याचं अॅन्युअल प्रॉफिट होत असते त्या अॅन्युअल प्रॉफिटवर त्या ठिकाणी शेअर हे पर्सेंटेजच्या स्वरूपात त्या ठिकाणी प्रत्येक शेअर होल्डरला ते दिलं जाते. त्याचबरोबर त्या ठिकाणी डिव्हिडंड इज अ गिवन ऑन अ फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. जनरली डिव्हिडंड जो दिला जातो आहे ज्याला मराठीमध्ये आपण लाभांश असा शब्द वापरतोय, या ठिकाणी आपण जर विचार केला तर डिव्हिडंड जो आहे तो फेस व्हॅल्यू तुमची काय आहे त्याच्यावर डिपेंड असतो, हे लक्षात ठेवायचं. जे फेस व्हॅल्यू आहे त्याच्यावर त्या ठिकाणी त्या पर्सेंटेजनुसार मला हा डिव्हिडंड दिला जातो आहे. त्यानंतर आता या ठिकाणी कम्पॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू या दोन्हीचं कम्पॅरिझन केलं तर आपल्याला नेमकं त्याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे की त्याच्याऐवजी इक्वल आहे ते लक्षात येतं. इथं इफ मार्केट व्हॅल्यू जे आहेत इट मीन्स एम व्ही ग्रेटर दॅन एफ व्ही, ज्यावेळेला त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू तुमची जास्त असेल आणि फेस व्हॅल्यू तुमची जी आहे ती कमी असेल तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येते की त्या ठिकाणी त्यांचं द शेअर इज ॲट अ प्रीमियम, याचा अर्थ अधिक आहे. म्हणजे प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर मार्केट व्हॅल्यू ही जास्त आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की इफ एम व्ही इज इक्वल टू एफ व्ही, म्हणजे याचा अर्थ दोन्हीही मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू जर इक्वल असेल तर त्या ठिकाणी त्याला कन्सिडर केलं तर दॅन द शेअर इज ॲट अ पर असा शब्द उल्लेख केला जातो आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे एम व्ही लेस दॅन एफ व्ही, याचा अर्थ मार्केट व्हॅल्यू तुमची लेस असेल आणि फेस व्हॅल्यू तुमची जर ग्रेटर असेल तर दॅन द शेअर इज ॲट अ डिस्काउंट असं म्हणतात आहे. म्हणजे या कंडिशनमध्ये तुम्ही साहजिकच लॉसमध्ये असणार आहे, हे दोन्ही इक्वलच आहेत तर या कंडिशनमध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये असणार आहे. मार्केट व्हॅल्यूपेक्षा फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त असेल तर साहजिकच आपण ते प्रॉफिटमध्ये असं म्हणू शकतोय. मात्र हे दोन्ही जर इक्वल असेल तर याचा अर्थ नो प्रॉफिट नो लॉस अशा कंडिशनमध्ये असलेलं पाहायला मिळते, आणि जर ही पोझिशन असेल तर साहजिकच फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू तुमची लेस आहे, इट मीन्स त्या ठिकाणी कंपनी ती लॉसमध्ये होत असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर सम इन्व्हेस्टेड म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती केला असा, त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर नंबर ऑफ तुमचे जे काय असतील ते शेअर्स आणि त्याची जी काय असेल ती मार्केट व्हॅल्यू, इट मीन्स तुमची जे काय असेल ते टोटल इन्व्हेस्टमेंट असणार आहे. टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेस द शेअर्स इज सम इन्व्हेस्टेड, म्हणजे त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर जनरली सम इन्व्हेस्टेड करायचं नंबर ऑफ शेअर्स जे काय असतील ते आणि मार्केट व्हॅल्यू, इट मीन्स टोटल इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आपल्याला त्या ठिकाणी मिळते. रेट ऑफ रिटर्न इट मीन्स आर ओ आर या पद्धतीने रेट ऑफ रिटर्नचा आपण विचार करतो, बऱ्याच वेळेला आपल्याला जे आपण इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्या मोबदल्यात आपल्याला किती त्या ठिकाणी रिटर्न मिळालेला आहे आणि तो पर्सेंटेजच्या स्वरूपात कशा पद्धतीने मिळालेला आहे हे जर काढायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा. ॲक्च्युली तुम्हाला डिव्हिडंड इन्कम इट मीन्स तुम्हाला जो काय डिव्हिडंड मिळालेला असणार आहे जी तुमची फेस व्हॅल्यू आहे त्या फेस व्हॅल्यूवर डिपेंड तुमची जे काय कंपनीने तुम्हाला डिव्हिडंड दिलेलं असणार आहे जेवढे तुमचे नंबर ऑफ शेअर्स असतील त्या पद्धतीचं टोटल तुमची जे काही डिव्हिडंडच्या मार्फत असणारे इन्कम आहे तो इन्कम आणि तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टीवर त्या ठिकाणी ते डिपेंड असलेलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यासाठी फॉर्म्युला हा लक्षात ठेवा, त्याला रेट ऑफ रिटर्न आपल्याला काढायचं आहे, त्याला डिव्हिडंड इन्कम डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड त्याचबरोबर त्या ठिकाणी इन टू त्याला 100 करायचं, इट मीन्स जसं आपण पर्सेंटेज काढतो त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण हे पर्सेंटेज काढून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ऑप्टेन मिळालेले मार्क असू देत किंवा टोटल मार्क इन टू आपण 100 करून जसं पर्सेंटेज काढतो तशा पद्धतीने तर मिळालेला डिव्हिडंड असेल डिवायडेड बाय तुम्ही टोटल इन्व्हेस्टमेंट केलेली असेल ती आणि इन टू त्या ठिकाणी 100 या पद्धतीने आपण केलं की रेट ऑफ रिटर्न असं म्हणतात. म्हणजे अशा काही टर्म्स आपण त्या ठिकाणी विचार करणार आहे. हे दोन फॉर्म्युले आपल्याला पुढे लागणार आहे की कंडिशन देखील आपल्याला पुढे लागणार आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करतोय. आता याच्याशी रिलेटेड असणार आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.3 एक्झाम्पल दिले, त्या एक्झाम्पलचा आपण विचार करायचा आहे. सुरुवातीला आपल्याला त्याची कंडिशन फक्त दिलेली आहे, आता हे जे कम्पॅरिझन केलेलं आहे त्याच्यावरच डिपेंड आपल्याला त्या ठिकाणी घेतलेलं आहे. याचा विचार कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर अँड वर्ड, त्या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला त्यांनी काय दिलेले आहे, फेस व्हॅल्यू दिलेली आहे, एफ व्ही दिलेलं आहे, शेअर ॲट पर हे दिलेलं आहे, त्याचबरोबर एम व्ही दिलेलं आहे. आता ॲक्च्युली आपण जर विचार केला तर सुरुवातीला या ठिकाणी भेटलं तर रुपीज 100 हे त्याची फेस व्हॅल्यू आहे आणि पर आहे, ज्या अर्थी पर त्यांनी शब्द वापरला त्या अर्थी जेवढी तुमची फेस व्हॅल्यू तेवढीच मार्केट व्हॅल्यू असणार आहे, याचाच अर्थ असा आहे की मार्केट व्हॅल्यू तुम्हाला 100 रुपीज येणार आहे. ते सेकंड आपण जर विचार केला तर सेकंडच्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येत आहे की या ह्याच्यामध्ये तुम्हाला
याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या ठिकाणी आपल्याला फेस व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 100 दिलेली होती आणि इथं शेअर ॲट पर म्हटलेलं आहे की नाही. शेअर ॲट पर म्हटलेलं आहे याचं दोन्ही समजात मिनिंग आपण पाहिलेलं आहे की ज्याला फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू इक्वल असते त्याच वेळेला आपण हा शब्द वापरतो. ज्यावरती पर शब्द वापरलेला आहे त्यावरती तेवढीच मार्केट व्हॅल्यू असणार आपण इथं लिहिलं. त्यानंतर सेकंड आपण जर विचार केला तर आपल्याला देत असताना शेअर ॲट प्रीमियम म्हटलेलं आहे. रुपीज त्या ठिकाणी दिलेले 500 ज्यावरती प्रीमियम असा शब्द वापरलेला आहे त्यावरती याचा अर्थ असा आहे की तुमचे फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू ही ग्रेटर असणार आहे. आता कितीनं वाढलेलं आहे ते 500 वाढलेलं आहे आणि मार्केट व्हॅल्यू तुमची किती आहे की 575 दिलेलं आहे. याचा अर्थ याच्यात मी हे लेस केलं तर आपली फेस व्हॅल्यू जी आहे ती फेस व्हॅल्यू 75 रुपीज मिळेल. याचा अर्थ या ठिकाणी हे कम्प्लीट करता येईल, 75 रुपीज येईल. त्यानंतर थर्ड आपण जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये फेस व्हॅल्यू आपल्याला 10 दिलेलं आहे आणि या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू जी 5 आहे. याचा अर्थ कम्पॅरिझन केलं तर याच्यापेक्षा हे लेस आहे. मग कितीने लेस आहे तर आपण ते फाईंड केलं तर 10 - 5 इट मीन्स 5 ज्यार्थी आपल्याला याच्यापेक्षा हे लेस आहे, मार्केट व्हॅल्यू लेस आहे, त्यावरती आपलं डिस्काउंट झालेलं असणार. इट मीन्स डिस्काउंट 5 रुपीज हे आपण त्या ठिकाणी उल्लेख करू शकतो. त्यानंतर सेकंड जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला या पद्धतीने दिलेलं गेलेलं आहे की मिस्टर अमूल परचेस 50 शेअर्स, 50 शेअर्सचे परचेस केलेलं ऑफ फेस व्हॅल्यू 100 रुपीज, त्याची फेस व्हॅल्यू आपल्याला 100 दिलेले. फेन द मार्केट व्हॅल्यू ऑफ दिस शेअर वॉज 80 रुपीज, मार्केट व्हॅल्यू जी 80 रुपीज आहे. कंपनी हॅज गिवन 20% डिव्हिडंड. फाईंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रेट ऑफ रिटर्न तुम्हाला काढायचा आहे. रेट ऑफ रिटर्न काढायचं असेल तर एक गोष्टीचा आपण विचार करूया. सुरुवातीला आपण विचार करूया की आपली फेस व्हॅल्यू जी आहे ती फेस व्हॅल्यू या ठिकाणी 100 रुपीज दिलेली आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती मार्केट व्हॅल्यू मात्र आपल्याला 80 रुपीज आहे. की याचाच अर्थ असा आहे की फेस व्हॅल्यूपेक्षा तुमची मार्केट व्हॅल्यू ही लेस असलेली पाहायला मिळते. नंबर ऑफ शेअर्स तुम्ही जे परचेस केले असतात ते परचेस केले असतात 50, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल 50 आणि रेट ऑफ डिव्हिडंड आपल्याला जो दिला गेलेला तो 20% दिलेला आहे. आता यामध्ये आपण सुरुवातीला आपली इन्व्हेस्टमेंट काढूया. इट मीन्स सम इन्व्हेस्टेड आपल्याला काढायचं असेल तर नंबर ऑफ शेअर्स इन टू मार्केट व्हॅल्यू आपण म्हटलेलं आहे. इट मीन्स नंबर ऑफ शेअर्स इन टू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स आपले 50 आहेत आणि मार्केट व्हॅल्यू आपली 80 आहे. याचा प्रॉडक्ट केला तर टोटल 4000 रुपीज आपण इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता या 4000 वर आपल्याला त्या ठिकाणी डिव्हिडंड किती मिळालेला आहे तो आपण काढून घ्या. आता जर आपण विचार केला तर पहिल्यांदा एकाच शेअरसाठी मिळणारा डिव्हिडंड काढला आणि त्याला इंटू मल्टिप्लाय केला, नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाय केलं तर टोटल तुम्हाला इन्व्हेस्ट मिळेल. मग त्याप्रमाणे आपण डिव्हिडंड पर शेअर काढून घ्यायचं. डिव्हिडंड पर शेअर काढून घ्यायचं असेल तर टोटल आपण जर विचार केला तर तुमच्या लक्षात येते की आपण या ठिकाणी जे आपल्याला एकूण नंबर ऑफ म्हणजे मार्केट व्हॅल्यू जी आहे ती फेस व्हॅल्यू जी आहे सॉरी फेस व्हॅल्यू जी आहे ती फेस व्हॅल्यू आपली या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 100 रुपीज आहे. त्याच्यावर आपल्याला 20% जो आहे तो या ठिकाणी डिव्हिडंड मिळालेला आहे. म्हणजे ज्याचा अर्थ 100 × त्या ठिकाणी 20/100 आपण केले. 20% मीन्स 20/100. आता जी आपली फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ डिव्हिडंड काय असेल ती घ्यायचा. हे तर 100 कॅन्सल केलं तर 20. इट मीन्स एका शेअरसाठी तुम्हाला डिव्हिडंड हा 20 रुपीज मिळाले. असं नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 50, म्हणजे टोटल डिव्हिडंड आपण काढून घेऊया. डिव्हिडंड ऑन 50 शेअर्स काढायचे असेल तर 50 × 20 आपण करणार आहे. याचा प्रॉडक्ट केलं तर 1000 रुपीज मिळेल. याचा तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 4000 रुपीज आहे आणि मिळालेली जी अमाऊंट जी आहे डिव्हिडंड जो आहे तो 1000 आहे. मग आता रेट ऑफ रिटर्न काढायचं असेल तर फॉर्म्युला आपला असा आहे की रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100 हा फॉर्म्युला आहे. मग त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. आपल्याला डिव्हिडंड टोटल डिव्हिडंड मिळालेला जो आहे तो 1000 रुपीज आहे आणि सम इन्व्हेस्टेड आपली जी आहे ती 4000 आहे इंटू 100. या ठिकाणी आपण हे 0 कॅन्सल करून घेतलं आणि 4 याला आपण जर डिवाईड केलं तर इथं 25 येणार आहे. इट मीन्स 25% हा रेट ऑफ रिटर्न असणार. या टाईपचं एक्झाम्पल हे व्यवस्थित करून ठेवायचं. फक्त याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू बघायचं, नंबर ऑफ शेअर्स बघायचं, रेट ऑफ डिव्हिडंड बघायचं, त्याच्यानंतर टोटल सम इन्व्हेस्टमेंट ही काढून घ्यायचं, त्यानंतर डिव्हिडंड पर शेअर काढून घ्यायचं, त्याला टोटल डिव्हिडंड तुम्हाला मिळालेला आहे तो काढून घ्यायचा. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल जे दिलेलं आहे मीन्स थर्ड एक्झाम्पल जे दिलेलं आहे जसं परचेस फॉलोइंग शेअर्स फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. आता त्याने 3 कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. आपण टोटल इन्व्हेस्टमेंट काढायचं. कंपनी एसाठी त्या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स हे 200 घेतलेले आहेत. त्याचे मार्केट व्हॅल्यू जी आहे ती 2 रुपीज आणि प्रीमियम जे आहे तो 18 रुपीज दिलेले आहे. कंपनी बीमध्ये 45 शेअर्स परचेस केलेले आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती 500 दिलेली आहे. कंपनी सीसाठी त्यांनी नंबर ऑफ शेअर्स हे 1 दिलेलं आहे. मार्केट व्हॅल्यू जी 10,540 दिलेलं आहे.
मग आता हे टोटल आपल्याला इन्व्हेस्टमेंट काढायचं आहे. प्रत्येक कंपनीमध्ये पहिल्यांदा किती इन्व्हेस्ट केलेले ते काढून घ्या. मग ते काढायचं असेल तर प्रत्येकाचं आपल्याला मार्केट व्हॅल्यू माहीत पाहिजे, नंबर ऑफ शेअर्स माहीत पाहिजे. मग आता त्या ठिकाणी आपण विचार केला तर कंपनी एसाठी सुरुवातीला सोल्युशन घेतलं पण टोटल नंबर ऑफ शेअर्स जे आहे ते आपल्याला 200 दिलेले, त्याची मार्केट व्हॅल्यू 2 दिलेली, सॉरी फेस व्हॅल्यू 2 दिलेली, प्रीमियम ही 18 आहे. आता प्रीमियम जे अर्थ दिलेले याचा अर्थ इन्क्रीज झालेला आहे. ते याचा अर्थ मार्केट व्हॅल्यू तुमची फेस व्हॅल्यू प्लस आपण प्रीमियम केला की मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू काढून घेऊया. मार्केट व्हॅल्यू इटमीन्स एफ यू प्लस प्रीमियम घेतलेला आहे. एफ यू जे आहे ते 2 प्लस 18 इंचेस सम केले तर हे 220 येणार आहे. आता टोटल नंबर ऑफ शेअर्स जे आहे ते आपले इतके आहेत, पण टोटल इन्व्हेस्टमेंट मीन्स सम इन्व्हेस्टेड आपण जर काढून घेतले तर नंबर ऑफ शेअर्स इंटू एफ यू आपण एम यू घेणार आहे. नंबर ऑफ शेअर्स हे 200 आहे आणि मार्केट व्हॅल्यू आपल्याला 20 मिळायचा. प्रॉडक्ट केला तर रुपीज 400 येणार आहेत. याचा कंपनी एची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपली इतकी असणार. सिमिलरली कंपनी बीसाठी आपण विचार करूया. कंपनी बीमध्ये आपल्याला 45 शेअर्स घेतलेले आहेत, त्याची डायरेक्ट मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलेली रुपीज 500. मग सम इन्व्हेस्टेड काढायचं तर फॉर्म्युला तोच, नंबर ऑफ शेअर्स इंटू एम यू आपण घेऊया इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स आपली 45 इंटू त्याची मार्केट व्हॅल्यू 500. त्याचा प्रॉडक्ट केला तर रुपीज 22,500 हे आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याचबरोबर कंपनी सीसाठी आपण घेतला तर नंबर ऑफ शेअर्स ओनली 1 आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू डायरेक्टच आपल्याला दिलेली आहे, 10,540 दिलेली आहे. याचा अर्थ टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची असेल तर नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू आपण जर केला तर 1 नंबर ऑफ शेअर्स 1 आहे इंटू आपले त्याची मार्केट व्हॅल्यू तर 10,540 दिले. त्याचा प्रॉडक्ट केला तर रुपीज 10,540 येणार आहे. आता कंपनी एमची इन्व्हेस्टमेंट ही इतकी आहे, 4,000 आहे. कंपनी बीची इन्व्हेस्टमेंट ही 22,500 आहे आणि कंपनी सीमधली इन्व्हेस्टमेंट आपली 10,540 आहे. आता या तिन्हींची इटमीन्स टोटल आपल्याला इन्व्हेस्टमेंट काढायचं असेल तर या तिन्हींची आपण सम केली तर ते टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळेल रुपीज 37,040 ही रुपीज आपण या पद्धतीने आपण टोटल इन्व्हेस्टमेंट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे देशपांडे परचेसेस शेअर्स ऑफ रुपीज त्याच्यामध्ये सॉरी देशपांडे परचेस शेअर्स ऑफ एम व्ही आता एफ व्हीचा आपण विचार केला तर रुपीज 5 दिलेले आहे. ॲट प्रीमियम रुपीज 20 हाऊ मेनी शेअर्स विल सी गेट फॉर रुपीज 20,000. आता या ह्याच्यामध्ये आपण विचार केला तर आपल्याला दोन गोष्टी मिळतात. एक म्हणजेच एफ व्ही त्यांनी एफ व्ही आपल्याला दिलेला आहे, एफ व्ही जे आहे ते रुपीज 5 दिलेलं आहे आणि प्रीमियम 20 दिलेलं आहे. मग याच्याप्रमाणे त्याचं मार्केट व्हॅल्यू जर काढायचं असेल तर या दोन्हीची सम होऊन घ्यायचा. एफ व्ही प्लस प्रीमियम आपण केलं तर 5 + 20 इट मीन्स रुपीज त्या ठिकाणी 25 येणार आहे. याचा अर्थ मार्केट व्हॅल्यू दिलं. आता नंबर ऑफ शेअर्स काढायचं तर टोटल इन्व्हेस्टमेंट आपली किती आहे तर 20,000 रुपीज आहे. त्याला आपण एका नाव डिवाइड करून घ्या इट मीन्स नंबर ऑफ शेअर्स त्या ठिकाणी मिळेल. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय एम व्ही. जसं आपण जनरली सम इन्व्हेस्टेड आपण जे काढतोय ते काढताना आपण काय करतो या दोन्हीचं प्रॉडक्ट करतोय त्याच्यावरच आपण हे कन्वर्ट करून घेतले. डायरेक्ट आपण नंबर ऑफ शेअर्स काढायचं असेल तर सम इन्व्हेस्टमेंट इट मीन्स टोटल इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय आपली एम व्ही करत टोटल इन्व्हेस्टमेंट आपली 20,000 आहे. त्याला एम व्ही जो आपल्याला मिळालेला आहे तो 25 मिळाले आणि याला आपण डिवाइड केलं तर नंबर ऑफ शेअर्स जे आहे ते आपल्याला या ठिकाणी 800 मिळतील. त्याचबरोबर थर्ड जे दिलेलं आहे नेक्स्ट जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे श्री शांतीलाल हॅज परचेस्ड 50 शेअर्स ऑफ एफ व्ही जे आहे रुपीज 100 दिलेलं आहे फॉर एम व्ही रुपीज 120 दिलेलं आहे. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड 7% फाईंड द रेट ऑफ रिटर्न इज इन्व्हेस्टमेंट. आता रेट ऑफ रिटर्नचं पहिलं एक्झाम्पल आपण जे सेकंड नंबरचं पाहिलं त्या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करायचं आहे. एफ व्ही आपल्याला दिलेला जो आहे तो 100 रुपीज दिलेला आहे, एम व्ही जो दिलेला तो 120 रुपीज दिलेला आहे आणि नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी 150 दिले सॉरी नंबर ऑफ शेअर्स जे आहे ते 150 आपल्याला या ठिकाणी दिले गेलेले. आता याचा आपण जर विचार केला तर तुमच्या लक्षात येते रेट ऑफ डिव्हिडंड ऑफ 7 दिलेलं आहे. सुरुवातीला आपण टोटल इन्व्हेस्टमेंट काढून घ्या. सम इन्व्हेस्टेड काय असेल तर नंबर ऑफ शेअर्स इंटू एम व्ही आपण करतोय. नंबर ऑफ शेअर्स इटलं तर 150 आहेत आणि त्याचं एम व्ही जे आहे ते 120 याचा प्रॉडक्ट केला तर आपण टोटल इन्व्हेस्टमेंट जे आहे ते 18,000 रुपीज येणार आहे. आता डिव्हिडंड पर शेअर काढून घ्यायचं. डिव्हिडंड पर शेअर काढायचं असेल तर आपला एफ व्ही जो आहे तो 100 आहे. 100 × 7/100 येईल, हे इथं कॅन्सल येईल. इट मीन्स एका शेअरचा डिव्हिडंड हा आपल्याला 7 मिळेल. असं टोटल आपले नंबर ऑफ शेअर्स आहेत 150. मग 150 आपण शेअर्स फाईंड करायचे इट मीन्स टोटल डिव्हिडंड आपण फाईंड करायचे. डिव्हिडंड ऑन 150 शेअर्स इज इक्वल टू 150 × 7 करूया. त्याचा प्रॉडक्ट केला तर 1000
₹50 आपल्याला त्या ठिकाणी डिविडंड मिळणार आहे. आता आपल्याला रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला घ्यायला लागणार आहे. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू हा फॉर्म्युला आपण लिहिला, डिविडंड इन्कम डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड इनटू आपण 100 केला. डिविडंड इन्कम जो आहे तो आपल्याला 1050 आहे डिवायडेड बाय आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ₹18,000 आहे इनटू आपण 100 केले. इथे हे कॅन्सल करून घेतलं आणि याला डिवाइड करून घेतलं तर आपल्याला फायनली आन्सर जे मिळेल ते 5.833% या पद्धतीने आपल्याला रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे. हे कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला इतके आन्सर त्या ठिकाणी मिळेल. नेक्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे 6 नंबरचं, इफ फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर्स इज सेम, दोन्हीचे फेस व्हॅल्यू आपल्याला सेम दिले, देन विच इन्व्हेस्टर आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. आता याच्यामध्ये कोणत्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आपल्याला जास्त प्रॉफिटेबल असेल अशा पद्धतीचं एक्झाम्पल विचारलं तर काय कंपनी ए साठी सांगितली की डिव्हिडंड 16% दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्याची MV रेट जो आहे तो ₹80 आहे. तर सेकंड ज्या कंपनी आहे कंपनी बी डिव्हिडंड त्याचा 20% दिले आणि MV जो आहे तो ₹120 दिलेला आहे. त्या दोन्हीसाठी आपण फक्त असं करूया की कंपनी एचा आपल्याला प्रॉफिट किती मिळालेला आहे, कंपनी बीचं प्रॉफिट किती मिळालेलं आहे ते आपण जर काढून घेतलं तर आपल्याला हे लक्षात येतं इथं. आता या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर फॉर कंपनी एसाठी आपण सुरुवातीला विचार करूया, त्याचा MV जो आहे तो आपल्याला ₹100 दिलेला आहे आणि त्याच्या त्यावेळेला डिव्हिडंड आपल्याला त्या ठिकाणी 16% दिलेला आहे. सपोज कन्सिडर करूया, म्हणजे आपल्याला असं म्हणलं की हरकत नाही, ₹80 आपल्याला 16% हा डिव्हिडंड मिळालेला आहे हे तात्पुरतं. आता ते 100 आपण कन्वर्ट करून घ्या. 100 काय असेल तर सपोज या ठिकाणी MV आपलं जर 100 असतं दॅन द डिव्हिडंड इज इक्वल टू x% घेऊया. आता याचा रेशो आणि याचा रेशो हा इक्वल असतो, त्यामुळे त्या ठिकाणी आपलं हे रिलेशन जे आपण बघितलं तर हे त्याच प्रमाणात हे जसं वाढेल तसेच हे त्या पद्धतीने वाढलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार यांचा रेशो हा इक्वल असतोय आणि त्यामुळे या ठिकाणी रेशो इट मीन्स डिव्हिजन, म्हणजे याचा अर्थ 80/100 इज इक्वल टू 60/x या पद्धतीनं. आता हे सिम्प्लिफाय आपण जर केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, हे डिवाइडचे इकडे मल्टिप्लाय करू, हे डिवाइडचे इकडे मल्टिप्लाय करू, त्यानुसार आपल्याला 80x इज इक्वल टू 100 × 60 येईल. अगेन 80 इकडे शिफ्ट केला किंवा डायरेक्ट असं गेलं तर हे x इकडे शिफ्ट करा, हे दोन्ही टर्म इकडे शिफ्ट करून घ्या. जर x इज इक्वल टू 16×100 येईल डिवायडेड बाय 80 या पद्धतीनं. हे 0 किंवा डायरेक्ट आपण 16 याला डिवाइड केलं तर 5 याला डिवाइड केलं तर आपल्याला 20 मिळेल. इट मीन्स x इज इक्वल टू 20% येईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर MV आपलं जर 100 असतं तर त्यावेळेला आपल्याला 20% हे त्या ठिकाणी मिळालं असतं. आणि त्याचबरोबर सेकंड याच पद्धतीनं फॉर कंपनी बीसाठी आपण घ्यायचं, कंपनी बीसाठी सिमिलरली त्यावेळी MV आपला ₹120 आहे त्यांनी डिव्हिडंड हा 20% आहे. सपोज MV जर आपला 100 असता तर डिव्हिडंड वाय कन्सिडर केला आपण या ठिकाणी, याचा रेशो आणि याचा रेशो आपण इक्वल घेतला, इट मीन्स 120/100 इज इक्वल टू 20/y येणार आहे. अगेन याचं शिफ्टिंग आपण केलं, हे इकडे शिफ्ट केलं, हे इकडे शिफ्ट केलं आणि हे इकडे शिफ्ट केलं, तरीच लिहिताना वाय इज इक्वल टू 100×20/120 येणार आहे. त्यानंतर 20 याला डिवाइड केलं तर चालेल आणि पुन्हा इथं 20 डिवाइड केलं तर 6 येईल, अगेन 6 याला डिवाइड केला तर फायनल आन्सर आपल्याला 16.66% मिळते. मग आता या ठिकाणी आपण वायचे परसेंटेज मिळाले, एक्सचे परसेंटेज मिळाले, आपण कम्पेअर केलं हे कंपनी एसाठी कंपनी बीसाठी, लक्षात येते की आपल्याला जे रिटर्न मिळालेलं आहे ते या ठिकाणी आपण बघितलं तर 20% आणि हे आपल्याला 16.16% आहे. याचा अर्थ हे जे आहे ते ग्रेटर आहे. इट मीन्स या ठिकाणी आपण उल्लेख करतो फ्रॉम 1 & 2 इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज अ मोर प्रॉफिटेबल असं आपण त्या ठिकाणी उल्लेख करू शकतो. अशा पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी कम्प्लीट करता येईल. थँक्यू.